रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। बघूया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या जिल्ह्याची खबरबात मध्ये। शिर्डी सिन्नर रोडवर अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीच्या राज्य उत्पादन शुल्क बाभळेश्वर विभागाच्या पथकाने मुसक्यावळल्या। या कारवाईत सुमारे 1,24,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे। विजय छबू सुपेकर असे या आरोपीचे नाव आहे। ही कारवाई विभागीय आयुक्त प्रसाद धुर्वे, अहमदनगर विभाग अधीक्षक गणेश पाटील, प्रभारी उपाध्यक्ष अहमदनगर भैयासाहेब घोसळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय कोल्हे, परते आरबी कदम, बीके नांगरे यांच्या पथकाने केली आहे। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर आणि शिक्षण विभाग पंचायत समिती जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शाळापूर्व तयारी अभियानाअंतर्गत जामखेड तालुक्यातील आरणगाव केंद्राचे केंद्रस्तर प्रशिक्षण पिंपरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संपन्न झाले। या कार्यक्रमाचे उद्घाटन आरणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख कुंभार सर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रशिक्षणासाठी बाळासाहेब वाघ आणि रीता कुलकर्णी हे सुलभक म्हणून उपस्थित होते। यावेळी प्रशिक्षण वर्गास केंद्रातील प्रत्येक शाळेतील शिक्षक व केंद्रातील सर्व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते। तारा मिश्रा कुलकर्णी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फकराबाद येथून। अशा ट्रेनिंगसाठी तज्ज्ञ म्हणून माझी ही दुसरीच वेळ होती, पण मनात खूप भीती होती, पण वाघ सरांचं मार्गदर्शन, तसंच वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि केंद्रातील सगळ्या शिक्षकांचं सहकार्य यामुळे हा कार्यक्रम आम्ही व्यवस्थित पार पाडू शकलो। पाथर्डी येथील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी स्वच्छता मोहीम राबवली। शहराचे आराध्य दैवत असणाऱ्या रामगिरी बाबा यांचा यात्रा उत्सव गुढीपाडवा या दिवशी साजरा केला जातो। त्या अनुषंगाने यात्रेच्या पार्श्वभूमीवर रामगिरी बाबा मंदिर व टेकडीची स्वच्छता करण्यात आली। टेकडी परिसरात असणाऱ्या काटेरी झुडपे, गवत, प्लास्टिक कचरा जमा करून त्याचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यात आले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर GP ढाकणे व एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन डॉक्टर अजय कुमार पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे। कोपरगाव शहरात काही दिवसांपूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा वाजत गाजत कोपरगाव शहरात आगमन झालं होतं आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा करून देखील 3 महिन्याचा कालावधी उलटला आहे, तरी देखील सदर पूर्णाकृती पुतळा अजूनही झाकलेल्या अवस्थेत आहे। त्यामुळे लवकरात लवकर पुतळा खुला करून लोकार्पण करावा अशी समाज बांधवांची आग्रही मागणी आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने 2 एप्रिलला सदर पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा प्रतिष्ठानचे अध्यक्षांच्या हस्ते संपन्न होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते। मात्र याबाबत नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्याकडून माहिती घेतली असता कोणत्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता या कार्यक्रमाला आम्ही दिलेली नाही असं नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे। लोकार्पण सोहळा आहे तो शनिवारी गुढीपाडवा आहे, तर त्या मुहूर्तावर आम्ही करूया। तर त्यांना आम्ही प्रशासनाच्या वतीने सांगितलेलं आहे की याबाबत योग्य तो वेळ आणि तारीख आम्ही प्रशासनातर्फे आपणास कळवू, त्यावेळेस आपण तो जो काही उद्घाटन सोहळा आहे, लोकार्पण सोहळा आहे, तो आपण घ्यावा। तर पाहूया आता त्याच्याबाबत त्यांचे काय भूमिका येते। प्रशासनाला त्यांनी जे काही 2 तारखेला जो काही कार्यक्रम घेतात तो प्रशासनाने त्याला मान्यता दिलेली नाही। पाथर्डी तालुक्यातील भालगावच्या लोकायुक्त सरपंच डॉक्टर मनोरमा प्रकाशन यांनी गावातील अतिक्रमण ग्रामसभेत ठराव करून एकमताने काढल्याने त्यांचा गावातील माजी सैनिक दिनकर खेडकर या व्यक्तीने महिला सरपंच डॉक्टर मनोरमा खेडकर यांना शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। याचा मनात राग धरून माजी सैनिक दिनकर खेडकर याने पाथर्डी पोलीस ठाण्यात डॉक्टर मनोरमा खेडकर यांचे पती दिलीप खेडकर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याने भालगावातील हजारो महिला पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल होऊन दिलीप खेडकर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी आंदोलन केले। जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची,
न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत, पाहूयात पुढच्या बातम्या। श्री क्षेत्र कानिपनाथ गड येथे संजीवनी समाधीवर आज जलाभिषेक करण्यात आला। पैठणवरून नाथभक्तांनी कावडीच्या पाण्याचा समाधीवर जलाभिषेक केला। मोठ्या संख्येने नाथभक्त यावेळी उपस्थित होते। यात महत्त्वाची समजली जाणारी निशाण भेटीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता। भेटीनंतर कानिपनाथ महाराज यांचा जयघोष करण्यात आला। अनेक भक्तांनी या निशाणी भेटीचे दर्शन घेतले असून कानिपनाथ देवस्थान समितीकडून भाविकांचे स्वागत करण्यात आले। कोरोनामुळे तब्बल 2 वर्ष निर्बंधात घातल्यानंतर गुढीपाडव्यापासून जनजीवनाच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे। राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवल्यामुळे सण आनंदात साजरा होणार आहे। यामुळे पुढील काळासाठी चांगला संदेश गेल्याची प्रतिक्रिया बाजारपेठेत उमटली आहे। पूर्वक्षमतेने व्यवसाय करता येणार असल्याने व्यापारी वर्गही उत्साहात आहेत। द्यासपर्व मानून दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निलवंडे धरण महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले असून 2019 महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच आमदार थोरात यांनी दोन्ही कालव्यांच्या कामाला अत्यंत गती दिली असून त्यांच्या दररोजच्या पाठपुराव्यातून डाव्या व उजव्या कालव्यांची कामे अत्यंत वेगाने होत आहेत। तसेच या कालव्यांवरील विविध ठिकाणच्या स्ट्रक्चरल कामेही अंतिम टप्प्यात आलेली आहेत। गौण खनिजाची बेकायदेशीरित्या उपसा करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल अधिकाऱ्यांनी पकडला। सदर ट्रॅक्टर पोलीस वसाहतीमध्ये लावण्यात आला होता। तेथून चोरट्यांनी सदर ट्रॅक्टर चोरून नेला होता। या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे। आरोपीकडून ट्रॅक्टर व एक मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे। करमाळ्या अरुण ठोसर असे या आरोपीचे नाव आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। नगर तालुक्यातील उदरमल शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यासाठी वनविभागाच्या बचाव पथकाने मोठे परिश्रम घेतले। त्याला यश मिळाले होते। विहिरीत सापडलेल्या शिडीवरून चढून बिबट्या वरपर्यंत आला, मात्र जमिनीवर पाय टेकण्याआधीच शिडीवरून त्याचा पाय घसरला, त्यामुळे तो पुन्हा विहिरीत पडला आणि त्याचा त्यातच मृत्यू झाला। तर या बातम्यांसह येथेच थांबतोय, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।